प्रेक्षकांनो नमस्कार, मी अक्षदा। आपण पाहताय आपला आवाज, आपला आवाज मध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आता वळूयात पुढच्या बातमीकडे। जुन्नर तालुका अखत्यारीत ओझर नवीन गावठाण येथे हनुमान मंदिर हॉल मध्ये आम्ही जिजाऊंचे लेकी ग्रुप तर्फे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले। या रक्तदान शिबिराचे उद्घाटन विघ्नहर देवस्थानचे अध्यक्ष बीवी मांडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले। सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे रक्तदान शिबिर सुरू होते। दिवसभरात या रक्तदान शिबिरात 100 वर लोकांनी रक्तदान केले। विशेष महत्त्वाची बाब म्हणजे या रक्तदान शिबिरात महिलांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला। रक्तदानानंतर प्रत्येक रक्तदात्यास या ठिकाणी अल्पोपहार व फलहार देण्यात आला। वर्षभरात अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये आम्ही जिजाऊंच्या लेकींनी आपला विशेष सहभाग नोंदवला आहे। या रक्तदान शिबिरास अक्षदा मांडे, शुभदा शेटे, सायली कोल्हे, अक्षदा कोरडे, अंगारकी मांडे, मनीषा जगताप, मीरा जगदाळे आणि अनेक जिजाऊंच्या लेकींनी या रक्तदान शिबिरास हातभार लावला। या बातमीचा आढावा घेतलाय आमच्या ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी, पाहूयात। आम्ही जिजाऊंच्या लेकी या ग्रुपतर्फे आम्ही सर्व मुलींनी आज ब्लड कॅम्पचं अरेंजमेंट केलं आहे। फक्त ब्लड कॅम्पच नाही तर वेगवेगळ्या समाजात अनेक प्रॉब्लेम असतात, त्यासाठी आम्ही मग त्यामध्ये 19 फेब्रुवारीला आपल्याला माहितीच आहे की सर्व महाराष्ट्रात नावाजलेला गाजलेला आपला शिवनेरी किल्ला छत्रपती महाराजांचा, यावर खूप मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी केली जाते। फक्त आम्ही त्याच दिवशी साजरी न करता त्याच्या दुसऱ्या दिवसानंतर जो काही तिथे कचरा होत असेल, मग तो वेगवेगळ्या प्रकारचा असेल, फक्त सण किंवा एखादा उत्सव साजरा न करता दुसऱ्या दिवशी त्यामुळे जे काही नुकसान होत असेल ते आम्ही प्रत्यक्ष तिथे जाऊन ते सर्व मुली आमच्या ग्रुपमधल्या तिथं आम्ही साफसफाई केली। फक्त प्रभावी भाषण यापेक्षा आम्ही प्रभावी कार्य याकडे जास्त लक्ष देतो आणि आम्ही फक्त प्रभावी कार्य आमच्याकडून व्हावं याच्यावरतीच जास्ती जोर देतो आणि आम्ही इथून पुढेही असंच करत राहणार आहे। नमस्कार, माझं नाव अंगारकी वर्ष शरद मांडे। मी आम्ही जी जाऊचली की या ग्रुपची एक सदस्य आहे। खरं तर बुद्धीची देवता विघ्नहर्ता ओझरच्या पवित्र पावनभूमीमध्ये आज मुलींची संख्या म्हणजे मुलींचं कर्तृत्व जी पारंपरिक रूढी असतात आपल्या घरात मुलींच्या बाबतीमध्ये की 7 च्या आत घरात, ती कुठंतरी पारंपरिक रूढी आमच्या मुलींनी मोडीत काढली आणि आज जुन्नर तालुक्यातील सर्वात मोठा मुलींचा ग्रुप जो फक्त सामाजिक गोष्टींसाठी मुलींचे जे काही वैयक्तिक अडीअडचणी असेल या गोष्टींसाठी काम करणारा आमचा आम्ही जी जाऊचली की हा ग्रुप गेली 2 वर्ष सतत कार्य करतो आहे। अन्यायाच्या आणि गुलामगिरीच्या अंधकारात स्वत्व विसरलेल्या महाराष्ट्राला ज्यांनी नवचैतन्य प्राप्त करून दिलं ते उभ्या हिंदुस्थानचं आराध्य दैवत आपले श्री राजश्री शिवछत्रपती यांची जी 19 फेब्रुवारीची जी जयंती असते त्यामध्ये आजपर्यंत जुन्नर तालुक्यामध्ये सर्वात पहिली मुलींची रॅली आपल्या ग्रुपच्या माध्यमातून आयोजित केली गेली। त्याचप्रमाणे फक्त सण उत्सवांच्या निमित्ताने फक्त आवाजव करण्यापेक्षा दुसऱ्या दिवशी जो काही कचरा होतो नागरिकांच्या माध्यमातून तो सुद्धा त्या ठिकाणी साफ केला गेला। त्यानंतर इतकंच नाही तर शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप ग्रुपच्या माध्यमातून केलं गेलं। त्याचप्रमाणे पूरग्रस्तांसाठी जी मदत केली जाते किंवा कारण कधी कधी काय होतं अस्तित्वाच्या यशाच्या धुंदीत आणि अस्तित्वाच्या संघर्षात आपण माणूस म्हणून जगणं कुठंतरी विसरून जातो, त्या लोकांचं माणूस म्हणून जगणं ते त्या ठिकाणी ते विसरून गेले होते। पूरग्रस्तांसाठी अक्षरशः जगण्यासाठीचा संघर्ष त्यांचा समोर होता, त्यासाठी त्या लोकांना ग्रुपच्या माध्यमातून मदत केली गेली आणि आजचा सगळ्यात मोठा एक स्तुत्य उपक्रम म्हणजे मुलींच्या माध्यमातून एक रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलं गेलं। काल फक्त 4 ते 5 मुली, त्यानंतर आजचा जो आपण तुम्ही प्रतिसाद बघताय पुरुषांचाच नव्हे, महिलांचाच नव्हे, मुलींचाच नव्हे, तर सबंध ओझर गावामध्ये लोक मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत आहे। खरं तर हा आमच्या ग्रुपच्या माध्यमातून जी एक नवीन रूढी परंपरा गावामध्ये रुजवण्याचा आम्ही प्रयत्न केला, त्यामध्ये खरंच मला एक यश मिळालं असं म्हणणार नाही, परंतु यशाचा जो डोंगर आहे त्याची आत्ताशी पहिली पायरी आम्ही चढली आहे, अजून शिखर खूप मोठं आहे। या माध्यमातून इतर मुली समोर येतील, त्यांच्या माध्यमातून इतर गोष्टी केल्या जातील, एक व्यक्ती एखादं पाऊल पुढे गेले त्यानंतर इतर सर्व मुली तिच्या मागे उभ्या राहिल्यात आणि आज आम्ही जिजाऊच्या लेकी यांचा एक सगळ्यात मोठा एक समारंभ आज तयार झालाय असा आपण अर्थ घेऊ शकतो, तो आपण सर्वजण पाहतात। यापुढे ओझरकर ग्रामस्थांनी सबंध जुन्नर तालुक्याने आमच्या ग्रुपला असं सहकार्य करावं, आपली उत्तरोत्तर प्रगती निश्चितपणे होणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलींनी आम्हाला सहकार्य करावं अशी आमची अत्यंत कळकळीची विनंती आहे। उत्तम वक्तृत्वापेक्षा उत्तम कर्तृत्वावर आम्ही भर दिलेला आहे, यांनी यापुढे आमचं काम असंच चालू राहील। धन्यवाद। जय हिंद, जय शिवराय, जय जिजाऊ। मी मीरा उमेद जगदाळे।
ग्रामविकास संस्थे सदस्य, राजमाता सदस्य, जिजाऊ चालेकी सदस्य, आज अक्षदा जी काम करती आणि युवतींचा जो तिचा ग्रुप खूप मोठा आहे त्या ठिकाणी ओतूर असू द्या, नारंगाव असू द्या, ॲटलीस्ट आळेफाटा असू द्या, जुन्नर असू द्या, त्या जिजाऊंच्या लेखी तिने जी जो रॅली भरवली जिजाऊंच्या लेखी त्या रॅलीला त्या गावातनं जवळ 500 ते 700 महिला युवती ह्या सहभागी झाल्या आणि जुन्नर तालुक्यात ती सर्वप्रथम जिजाऊंच्या लेखी आणि महिला आणि युवती ही पहिली मोठी आमची भव्य रॅली झाली होती. त्याच्यानंतर हा पण भव्य मोठा की आमची जिजाऊंच्या लेखी ह्या म्हणजे ग्रुपतर्फे सर्वप्रथम ओझर नंबर 2 इथे खूप मोठा राबवला आहे. त्याला सर्व पुरुष वर्ग, युवती आणि महिला यांनी खूप मोठा प्रतिसाद दिला. सकाळपासून आत्तापर्यंत ब्लड डोनेट 50 ते 100 वरचे गेले आहेत आणि 5 वाजेपर्यंत 100 पुढे युवती युवक हे सगळेजण करतील अशी मी ग्वाही देते. या ठिकाणी थांबते. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव मनीषा आहे, मंता जगताप. सर्वात पहिल्यांदा मला ह्या मुलींचं इतकं मोठं कौतुक करायचं आहे. आज आपण बघतो बघा समाजामध्ये किती तरुण पिढी वाया चाललेली आहे, व्यसनाच्या आहारी गेलेली आहे. तर या आज मुलींचं असं कौतुक करायचं आहे मला की असं म्हणजे एक वेगळा काहीतरी बदल त्या समाजासमोर आणू इच्छितात आणि खरंच खूप मोठं आमच्या महिलांचं पण त्यांच्याबरोबर पाठिंबा असतोच आहे. आमचा राजमाता जिजाऊ ग्रुप आणि तसेच जिजाऊंच्या लेखी त्या म्हणजे ह्या ओझर गावातील ज्या महिला आणि मुली तसंच त्यांच्याबरोबर युवक पण असतात तर हे सर्व मिळून या ओझर गावाचा बदल घडवल्याशिवाय राहणार नाही असं मला तरी वाटतं. अक्षय ब्लड बँक हडपसरमधून मी आले आणि आज या ठिकाणी जिजाऊच्या लेखी यांच्या ग्रुपतर्फे आम्हाला आमंत्रित करण्यात आलं. खरं तर शहरामध्ये रक्ताच्या तुटवड्यामुळे जो हा यांनी उपक्रम केला आहे तो खरंच खूप गौरवणीय आहे आणि आम्ही आल्यापासून पाहतोय की इथे खूपच आम्हाला प्रतिसाद चांगला मिळालेला आहे आणि खूप छान त्यांचं काम चाललेलं आहे. त्याबद्दल खरंच मी अक्षय ब्लड बँकतर्फेचं खरंच स्वागत करते. जय जिजाऊ जय शिवराय. नमस्कार, मी अक्षता मांडे. आम्ही जिजाऊंचा लेखी हा ग्रुप मला स्थापन करून 2 वर्ष झाले. संपूर्ण जुन्नर तालुक्यातल्या मुलींनी मिळून हा ग्रुप स्थापन केला आणि 2 वर्ष झाले तेव्हापासून सतत वेगवेगळे उपक्रम आमच्या ग्रुपच्या माध्यमातून चालू असतात. त्याचप्रमाणे हाही ब्लड डोनेशनचा उपक्रम. आम्ही COVID-19चा वाढता प्रादुर्भाव आणि ब्लडची कमतरता यामुळे आम्ही ब्लड डोनेशनचा संकल्प केला आणि आम्ही ब्लड डोनेशनचं आयोजन केलं आहे. बाकीची माहिती आमच्या ग्रुपमधल्या मुली सांगतील तुम्हाला. नमस्कार, मी गीतांजली डोके. आम्ही जिजाऊंच्या लेखी ह्या ग्रुपची मी मेंबर नवीनच मेंबर झाली आहे. असं नाही की ह्या ग्रुपमध्ये फक्त समाजसेवा आणि समाजसेवेचे पण बरेच प्रकार आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वाचा विषय येतो की मुली आणि मुलींच्या ज्या काही समस्या असतात, फॅमिली प्रॉब्लेम्स असतात, ज्या मुली मोकळेपणाने समाजात बोलू शकत नाहीत किंवा कोणाला शेअर करू शकत नाहीत, अशा सगळ्या प्रॉब्लेम्स किंवा ज्या समस्या असतात त्या मुली एक मैत्रीण म्हणून मोकळेपणाने या ग्रुपसोबत बोलू शकतात आणि त्याचबरोबर हा ग्रुप त्यांच्या परीने आणि ह्या मुली ज्या मेंबर्स आहेत त्यांच्या परीने अतिशय चांगल्या प्रकारे मुलींचे काही पर्सनल प्रॉब्लेम्स असतील, महिलांचे काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याला हेल्प करतात. आणि त्याचबरोबर आजचा जो हा कॅम्प आपण आयोजित केलेला आहे त्यामध्ये अगदी वाटलंही नव्हतं की इतक्या प्रकारचा आपल्याला प्रतिसाद मिळेल. अगदी छान असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि ज्यांनी ह्या कॅम्प जो आयोजित केला गेलेला आणि ज्यांनी ब्लड डोनेट केले त्यांचं खूप खूप आभार.